पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकरांनी आपल्या पुस्तकातून एक गौप्यस्फोट केलाय. दादा म्हणत होते पोलिसांची जमीन बिल्डरला द्या, मात्र मी म्हणाले देणार नाही असं मॅडम कमिशनर. या पुस्तकातून मीरा बोरवणकरांना बोरवणकरांचा गौप्यस्फोट झालाय. पुण्यामधल्या पोलिसांच्या जागेचा लिलाव हा पालकमंत्र्यांनी केला आणि जमीन हस्तांतर करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासंदर्भात मला त्यावेळच्या पालकमंत्र्यांनी सांगितलं, मात्र मी नकार दिल्यानंतर त्यांनी जागेचा नकाशा काचेच्या टेबलवर भिरकवला असं बोरवणकरांनी या पुस्तकामध्ये म्हटलं. बोरवणकरांनी पालकमंत्र्यांचं नाव घेतलेलं नाही, मात्र त्या दादा म्हणाल्यात आणि त्यामुळे ते पालकमंत्री दादा कोण याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. मीरा बोरवणकर यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये हा मोठा गौप्यस्फोट केला. राजकीय वर्तुळात आता यानंतर मोठ्या चर्चा घडू लागल्यात. मॅडम कमिशनर असं मीरा बोरवणकर यांचं हे पुस्तक आहे आणि त्यामध्ये हा गौप्यस्फोट करण्यात आलाय. दादा म्हणत होते पोलिसांची जमीन बिल्डरला द्या, मात्र मी म्हणाले हाताला मुंगे येत होते, गुडघे कंबर मान पाठ खूप दुखत होती. अमृत लोणी ऑर्थो प्लस घेतल्यापासून हाताचे मुंग्या कमी झाल्या. आरोग्याचा भरोसा अमृत लोणी ऑर्थो प्लस देणार नाही असं मीरा बोरवणकर यांनी गौप्यस्फोट केला. तर अजित पवार यांचं नाव न घेता मीरा बोरवणकर यांनी या पुस्तकामध्ये हे लिहिलेलं आहे. मीरा बोरवणकर यांच्या या गप्पेस्फोटानंतर राजकीय वर्तुळात काय नेमक्या चर्चा रंगतात हे बघणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. मॅडम कमिशनर असं मीरा बोरवणकर यांचं हे पुस्तक आहे. तर मीरा बोरवणकरांनी केलेल्या गौप्यस्फोटावर आता राजकीय प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत. फडणवीसांसह तपास यंत्रणा आता काय करणार, फडणवीसांनी कुणासोबत सत्ता स्थापन केली आहे याचा विचार करावा असा सवाल राऊतांनी केलाय. तर बोरवणकरांनी केलेल्या आरोपांमध्ये वास्तव आहे असं म्हणत पटोलेंनी निशाणा साधला आहे. ईडी क्या करेगी, आप देवेंद्र फडणवीस क्या करेंगे, आप UOW क्या करेगी, ये सवाल जो है आप हमसे पूछ रहे हो, आप सरकार से पूछिए, बीजेपी नेताओं से पूछिए कि किस व्यक्ति को आपने अपने साथ बिठाया है, चाहे इतना शिंदे हो और उनके 40 अली बाबा और 40 चोर हो उनके, या अजीत पवार और उनके 40 चोर हो, आप किसकी मदद से महाराष्ट्र में सरकार बनाई है. एक सीनियर पुलिस ऑफिसर ये बयान दे रही है कि किस तरह से सरकारी जमीन ये लोग हड़पना चाहते थे. मीरा बोरवणकर सारख्या प्रामाणिक IPS अधिकाऱ्यांना हे वाटतं की मी याच्यासाठी IPS झाली की मी एक चांगलं महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये सुरक्षिततेचं वातावरण ठेवणार, कायदा सुव्यवस्था सांभाळणार. पण हे सरकार नुसतं बदल्यांचं सरकार आहे, बदल्यामध्ये पैसे खाणारं सरकार आहे आणि त्याच्यामुळे IPS असो की पोलीस विभागामध्ये असो मोठ्या प्रमाणात या सरकारच्या विरोधात एक उद्रेक आहे. आणि म्हणून IPS अधिकारी मीरा बोरवणकरनी जे काही पुस्तकात लिहिलं असेल तर त्याच्यातलं वास्तवच आहे. सह्याद्रीची उंची म्हणजे 24